चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला परवानगी देण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मागील वर्षापासून कोरोना महामारी सुरू होती त्या दरम्यान सर्व धार्मिक स्थळे आणि दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास बंदी घातली होती. ती परिस्थिती जाणून धम्म बांधवांनी शासनाला मदतीची भावना ठेवून कोणताही कार्यक्रम घेतला नाही. परंतु यावर्षी मात्र कोरोनाचं संक्रमण कमी आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व धर्माचे धार्मिक उत्सव आणि कार्यक्रम सोहळ्याला परवानगी दिली असून सर्व मंदिरे खुली केली आहेत. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांती परिवर्तन स्थळ म्हणजेच दीक्षाभूमी येथे होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला बंदी घातली आहे. सामाजिक भावना लक्षात घेऊन धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला घातलेली बंदी तात्काळ उठवावी अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. याविषयी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध समूहासाठी त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि नव्या जन्माचा दिन म्हणून ओळखला जातो. गेली 2 वर्ष कोरोनाच्या नावाखाली धार्मिक स्थळं बंद होती. आता सर्वांचे धार्मिक स्थळं खुली झालेले आहेत परंतु चंद्रपूरची दीक्षाभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरती कोरोना जास्त खोपायला लागलेला आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंध लादलेत. त्यात काय निर्बंध लादलेत तर ज्यांनी लसीकरण केलं त्यांनीच यायचं, ज्यांनी डोस घेतला आहे त्यांनीच यायचं, पुस्तक विक्रेत्यांनी तिथं जमायचं नाही, स्टॉल लावायचे नाहीत. परवा दिवशी तुळजापूरची जत्रा झाली, हजारोच्या संख्येने गर्दी जमली, तिथं डोस आणि लसीकरणाचा नियम नाही आहे. राज्यामध्ये विविध ठिकाणी काल महाराष्ट्र बंदमध्ये हजारो लोक बाहेर पडले, त्या ठिकाणी सुद्धा कसल्याही प्रकारचं कोरोनाचे नियम पाळले गेले नाही, मास्क लावलेलं नाही. सरकारचं जर काम असेल, सरकारचे जर मोर्चे असेल तर कोरोना पळून जातो, परंतु बौद्धांच्या अस्मितेचे प्रश्न असतील त्यावेळेस मात्र यांच्या डोक्यातला कोरोना मुळ्यादासारखा बाहेर येतो अशी असणारी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून या विरोधात आम्ही असणार भूमिका घेतली की कोणत्याही परिस्थितीत या 14 ऑक्टोबरला 15 ऑक्टोबरला नागपूर दीक्षाभूमी आणि चंद्रपूर दीक्षाभूमी आम्ही कैद होऊ देणार नाही. यामागे सरकारचं प्रशासनाचं जातीय धोरण दिसतंय, बौद्ध विरोधी धोरण दिसतंय आणि त्यातूनच या ठिकाणी या असणाऱ्या दीक्षाभूमीवरती कठोर निर्बंध लादण्याचे परिणाम दिसत आहेत. या ठिकाणी आम्ही काय करतो तर विचार पेरतो, पुस्तकांची विक्रेती करतो, आंबेडकरी साहित्यांची विक्रेती करतो. आमचे काही कुटुंब हे पुस्तकाच्या व्यवसायावरती जिवंत आहेत. गेल्या 2 वर्षापासून त्यांचं पुस्तक विकलं गेलेलं नाही, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अशामध्ये जाणीवपूर्वक हे प्रशासन त्या ठिकाणी कठोर निर्बंध लावतंय. आमचं डोस आणि आमचीच लस मोजायची असा असणारा त्यांनी आदेश दिलेला आहे. माझा असणारा काल मी एक बातमी वाचली की शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या षणमुखनंद सभागृहामध्ये होणार आहे. मी असणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारतो की दीक्षाभूमीवरती डोस कुणी घेतलाय तपासायला माणसं बसवणार, लसीकरण कुणी केलं यासाठी माणसं बसवणार. त्या षणमुखनंद ज्या ठिकाणी दसरा मेळावा शिवसेनेचा होणार आहे त्याच्या गेटवरती आरोग्य मंत्री राजेश टोपेला चेक करायला बसवणार आहे का? हा असणारा प्रश्न माझा या सरकारला आहे. केवळ जातीय भावनेतून हे सरकार आमच्याकडे बघतंय आणि एक गंभीर प्रश्न आणि समाजावरती एक संकट उभा राहिलंय की चंद्रपूरची दीक्षाभूमी ही गोटेकरच्या ताब्यात आहे आणि नागपूरची दीक्षाभूमी हे फुलझेलेच्या ताब्यात आहे. हे समितीच्या नावाखाली हुकुमशाही गाजवायला निघालेत.